पोहोचवली. अपडेट करताना आपण पाहिलं WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट पनवेल खेडूकपाडा राहुल उलेकर यांचे साइड आणि त्यांना सहाय्य करताना विनायक पाटील अपडेटर्स आणि कॅमेरे होत आहेत ऋतिक मंदार पाटील सज्ज होते स्कोरिंगसाठी. आणि अंपायरच्या भूमिकेत मिस्टर हॅरी कल्याण मुन्ना पठाण शहापूर असनगाव सचिन कडू रोहनजन तलोदा आणि स्कोर चतुर्बे गावचे मंदार पाटील अशी नावाजलेली दे देप्याने भव्य अशी स्पर्धा वाशी प्रीमियर लीग 2022 डॅडी चषक सीझन 3 पहिला मॅच दुसरा दिवस गोलंदाज मार्कवर सागर शिंदे आणि त्याच्या समोर आहे भगवंत भाग्यवान. ले स्टार्ट टू गेम इशारा पोहोचलाय पहिला चेंडू याचा दुसरा दिवस व्हेरी फास्ट डिलिव्हरी सेकंड डे फर्स्ट मॅच परत चेंडू दिशा दिली मिड विकेट क्षेत्ररक्षण मात्र फंबलिंग करतोय तर फंबलिंगचा जास्त फायदा मात्र उठवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. दॅट इज अ लवली रनिंग मिडवे चांगलं अतिशय दर्जेदार असं पळण्याचं चापल्य दाखवलं खेळपट्टीवर गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावाने आरंभ केला शुभारंभ केला टीमचा आणि स्वतःचा खात्यात टाकलं खातं खोलताना दोन रन भाग्यवान ओपन द अकाउंट ध्रुवी अँड हिज ओन. पहिल्या चेंडूवर फुलंच्याने दिशा दिली आणि तिथेच मिड विकेटला फंबलिंग जाताना त्याचा फायदा उठवला. राईट अमोर द विकेट हॅप ट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर जाताना दिशा दिली कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण होते धाव मात्र मिळत नाही या बॉलवरती चेंडू डॉट. किती प्रगतीची प्रगती चाललेले पहा किती डेडिकेशन आहे हे साथ आहे आमच्या सुरेंद्र भैया राजू भैया राजूजी शिंदे तारीफ करतो आम्ही. येस तेच म्हणलं सुरेंद्र भाई की किती प्रगतीची प्रगती डेडिकेशन आहे हे सफलतेने फॅक्टर अतिशय महत्वपूर्ण असतात. पुन्हा दिशा यावेळेला थोडा सावकाश गतीने चेंडू आला आरामात पकडला परंतु वेळ होतं सिंगल सिंगलने धावसंख्या पुढे जाते. बॅटिंग करताना बी थ्री थंडर्स आणि त्याच्या विरोधात फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर ध्रुवी सचिन नाईक हे होणार आहेत संगमाला एक बित्री थंडर. आणि राजन एरुणेकर इज द ओनर ऑफ द ध्रुवी पॉइंट आहे डीप कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर जो डीप कव्हर पॉइंटला त्याला थोडं बाय डिस केलं जातं. पहिल्याच ओव्हरमध्ये मणकडे सारणे त्याला कल्याचा फ्लिक होतो लवली फिल्डिंग आहे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षणाने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय तुषार व्हेरी गुड फिल्डिंग तुषार. पहिलं ओट टाकताना ध्रुवी एलिमन कडून आहेत सागर शिंदे आतापर्यंत विचार केला पहिला चेंडू दोन डॉट सिंगल सिंगल अशा चार चेंडूमध्ये चार धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. पुढला चेंडू राईट अमोर द विकेट सुरेख चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू अप्रतिम चेंडू टाकला बीट केला चेंडू थोडासा मात्र आतमध्ये आणण्यासाठी थोडं फिंगर सुरू केले बोटाचे जादू दाखवले आणि बीट केलं लवली बॉलिंग बाय सागर शिंदे सुपर डुपर बॉलिंग यार मँडेटरी पावपच जे ओर असतं मित्रांनो तर खरे अर्थाने अतिशय जबाबदारी पेळायला लागते मूडमध्ये असतात एक तर दोनच क्षेत्ररक्षण या 38 बाहेर असतात खूपच संधी असते बॅटरला तर संधीचं सोन गुट यार्क तेज तरार चेंडू यॉर्क टाकला बुंदा परफेक्टली सिंगल मिळेल पण लाजबाब गोलंदाजी चांगल्या ओव्हरची समाप्ती ध्रुवी इलेव्हन कडून आले होते सागर शिंदे आणि सागरने या पहिल्या पॉवर बॉलच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा व्हॉट अ लवली नपितेली गेंदबाजी व्हेरिएशन पाहायला मिळालं गुड जॉब. सकाळचं सत्र थोडंसं नमीपणा आणि नमीपणाचा पूर्णपणे फायदा घेतला गोलंदाज सागरने अचूकता दाखवली वेगवेगळ्या टप्प्यावर अंगलभर त्याने चेंडू सोडले चेंडू सोडताना एकही चेंडू मात्र हपवली दिली नाही एकही चेंडू मात्र जास्त हॅप ट्रॅकवर न टाकता परफेक्टली बॉलिंग एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ध्रुवी इलेमनचं टीम कडून आवते सागर शिंदे 5 धाव खर्च केल्या स्कोर पाहिलं तर बी ती थंडरचं यावेळी बिनगडी बाद 5 यश शेळके
हे शेळके आहेत गोलंदाज मार्क बर्र टीम ध्रुवी इलेव्ह कडून दुसरं आपलं पहिलं यश द बॉलिंग मार पुढे चेंडू दिशा दिली वाईडी स्पीड लेग वरून जोपर्यंत छत्रखेल फील करेल आरामात मात्र सिंगल ने खात खोळ इथे खात्यात टाकतो गणेश भाग्यवंतच्या खात्यात जाते. विचार केला तर भाग्यवंत आतापर्यंत सहा चेंडू फेस केले सहा चेंडू मध्ये धावा काढल्यात पाच टोटल स्कोर आहे सात चेंडूच्या समाप्तीनंतर सात सेवन विदाउट सहा आहे कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त पाच होत्या सहा धावा राईट आर्म राउंड द विकेट गुड लेंथ वर टप्पा खाल्यानंतर मात्र शॉर्ट आर्म पुल पुल इज ऍब्सोल्युटली सक्सेसफुल चेरन. अच्छा दुसऱ्या दिवसाचा पहिला षटकार बॅट मधून आला डावखुरा फलंदाज गणेश व्हेरी गुड शॉट अतिशय फॅन्टॅस्टिक स्ट्रोक शॉर्ट आर्म पुल केला पुरेपूर फायदा घेतला शॉर्ट आर्म पुलचा ती स्पीड नव्हतं तो योग्य वेग नव्हता आणि सहज गत्या बॅकफुटवर बिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी बॅट मधून येतो षटकाराचा पहिला दिवस गणेश ग्रेट शॉट यार व्हॉट अ शॉट यार कडक शॉट दॅट इज अ टेरिफिक वंडरफुल सुपरफुल स्ट्रोक लगातार दोन षटकार पहिल्या ओव्हर मध्ये खामोश होता पण दुसऱ्या ओव्हर मध्ये स्वस्त न बसता आक्रमक मोड मध्ये व्हॉट अ बॅटिंग यार चांगल्या स्थितीमध्ये नेलं बी थ्री थंडर्स संघाला सचिन नाईक इज ओनर ऑफ द टीम बी थ्री थंडर्स तब्बल स्कोर आहे 18 चला चेंडू द्या कारण एवढा प्रहार केला चेंडू पाठवला सगळा फरार करताना गायब एवढा तागदा फुल होता चेंडू होता काय स्ट्रोक केला लाभ केला तर लॉंग ऑफच्या दिशेने उडून दिला व्हॉट अ लवली शॉट अतिशय घातक फटका नजाक होती फटक्यावर आक्रमण होतं ताकद होती टायमिंग होतं मिडल ऑफ द बॅट अँड स्वीट साऊंड या गोष्टी प्रॉपर पाहायला मिळाल्या स्ट्रोक वरती बॅट मधून गणेश सुपर स्ट्रोक लगातार दोन षटकाने जे करता आलं नाही पहिलं मॅन्डेटरी पॉवर पॉच ते करून देते दुसऱ्या ओव्हर मध्ये टीम बी थ्री थंडर साठी व्हेरी गुड जॉब खेळ थांबलाय चेंडू गायब झालेला आहे ही स्पर्धा आहे आपल्या भेटीला प्रगती मित्र मंडळ प्रेझेंटेड वाशी चॅम्पियन्स लीग 2022 डॅडी चषक पर्वतीन दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये भिडलेत पहिल्याच मॅच मध्ये ध्रुवी इलेव्हन विपक्ष बी थ्री थंडर्स बॅटिंग करताना बी थ्री थंडर्स समोर जबरदस्त इरादा स्पष्ट करताना गणेश लगातार दोन षटकार ओहो लगातार तिसरा काल धनेश गुप्ताने कमाल केले ते ओळीने पाच षटकार त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतोय लगातार तीन षटकार व्हॉट अ बॅटिंग यार जबरदस्त आक्रमक आक्रमक रवैया आक्रमक रवैया अपनाते हुए बॅक टू बॅक तीन षटकार आणि संघाला सुस्थितीमध्ये येताना 24 पहिलं ओव्हर अतिशय दर्जेदार टाकलं होतं सागर शिंदेने फक्त पाच धावा एवढ्या खूपच यश यशला यश मिळत नाही सिंगल काढली आणि स्ट्राईक रोटेट केलं त्यानंतर मात्र जलवा दाखवला आपला खरा जो आक्रमक खेळ आहे तो दाखवण्यास सुरुवात केली पहिला डीप स्क्वेअर लेग फेकून दिला दुसरा फटका ओरपिच डिलिव्हरी होती लप केलं लॉंग ऑफ चड करून आणि त्यानंतर मात्र जो फुलटॉस होता त्याचा मात्र त्या भेटीला स्वीकार करताना फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून असे तीन षटकार दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या चेंडूवर सलग जी कमाल केली होती काल पाच चेंडू पाच षटकार सुरेंद्र भैया यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपये पारितोषिक देण्यात आलं या पाच षटकारांसाठी दिनेश गुप्ताला एस्टरडे त्या कमालेच्या दिशेने त्या दिशेने पाऊल टाकताना पुढे गणेश सेट ऑन द फायर 24 आहे स्कोर बोर्डती यश इथं पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे परंतु पोचच्या बाहेर लॉंग लेगच्या दिशेने जोपर्यंत छत्रक्षेत्र 30 yard मधून पळत जाऊन धाव मात्र हा चेंडू अडवेल तोपर्यंत दोन धावा आणखीन आपल्या खात्यात टाकल्या गणेश गुप्ताच्या जवळ तो रेकॉर्ड मात्र जाऊ शकला नाही कारण गणेशनं मानले होते लगातार पाच षटकार यावेळी तीन षटकार दोन धाबा घेतो खात्यात जोडल्यानंतर संघाला पोचव होते पहिल्यांदा बॅटिंग करता बी थ्री थंडरची बिन गडी बाद 26 धावा दुसरं ओव्हर प्रगती पथावर ग्रेट बॉलिंग यार या चेंडूची आवश्यकता असते दॅट इज अ प्रॉपर गुडलेन टप्पा पण स्विंग झाला स्विंग इन द मिस ओव्हरची झाली समाप्ती दोन ओव्हरचा खेळ संपलाय दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये टॉस आणल्यानंतर आमंत्रित केलं बी थ्री थंडर्स सचिन नाईक या
संघ मालक आहे त्या संघ मालकाच्या संघाला बॅटिंगला होता दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा स्कोर बोर्ड मध्ये 26 बिनगडी बाद पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा या ओव्हर मध्ये यश शेळकेने दिल्या तब्बल 21 धावा सफलता अजून कोणाला दोन्ही गोलंदाजांना मात्र अजून तरी मिळाली नाहीये बिनगडी बाद चांगली धावसंख्या पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 76 धावा तब्बल आणि तिथे आलो होतो पहिल्याच मध्ये मॅच मध्ये विनय वरमेरा याचं अर्धशतक धनेश गुप्ता 5 चेंडू 5 षटकार आणि आताच 3 चेंडू मध्ये 3 षटकार पाहिले आपण गणेश तिसऱ्या ओव्हर मध्ये टीम मधून आपलं पहिले टाकण्यासाठी गोलंदाजा मार्कवर बॉलर आहे तुषार शेट्टी तुषार शेट्टी कम्स इन बॉल इज द फर्स्ट अँड टीम थर्डवर टू राईट आर्म ओव्हर द विकेट टू राईट बॅट्समन भाग्यवंत फेसिंग थर्डवर फर्स्ट डिलिव्हरी पिचिंग द लेग स्टंपला सोडून तदनंतर मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर आमच्याकडून वळतात आणि सांगतायत हा खराब चेंडू आहे एक्स्ट्रा धाव मिळते एक्स्ट्रा धावसंख्या पुढे सरकते स्कोर बोर्ड B3 थंडर्स 27 एक डीप पॉइंटला आपण पाहिलं सेतक्षण लाभलंय एक लॉंग ऑन लॉंग ऑफ एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग ॲप ट्रॅक वर चेंडू बॅक टू बॅक दोन खराब चेंडू टाकले अजूनपर्यंत एकही मात्र फेअर डिलिव्हरी पडली नाही दोनच्या दोन चेंडू मात्र टाकताना वाईट टाकले तुषार शेट्टीने थोडं दिशेपासून भरकटलं मी म्हणेन अतिरिक्त दोन धाबा देतोय आपल्या पहिल्या दोन चेंडूवर 28 धाबा थर्डवर प्रोग्रेस राईट अ मोर द विकेट चांगला चेंडू यावेळी योग्य दिशा होती योग्य टप्पा योग्य पेस होतं लाईन अँड लेन चांगलं होतं बॅटचा आउटसाइड लागून गेला घोषित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते या बॉलवरती अतिशय दर्जेदार असं आयोजन सन्मान वाढवण्याने स्पर्धा आहे मानाची सन्मानाची वाशी चॅम्पियन्स लीग डॅडी चेषक 77,777 प्रथम रोख रक्कम त्यानंतर क्रिस्टलची ती ट्रॉफी जर पाहिली अट्रॅक्टिव्ह 2007 ज्या MS धोनीच्या नेतृत्वात तर T20चा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या हुबेहूब माझे प्रतिमा पाहिली तर ती क्रिस्टल ट्रॉफी देऊन 77,777 चॅम्पियन्स संघाला देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार अशी सन्मानित मानाची स्पर्धा डॅडी चेषक वाशी चॅम्पियन्स लीग 2022 हे अतिशय नेत्रदीपक आयोजन बॉलिंग क्रमांक तिसऱ्यावर टीमकडून क्लास शॉट धमाका उडवलाय बॅटमधून येत्या वेळेला राईटीला पहिले 3 षटकार डावखोऱ्या बॅट्समनच्या बॅटमधून आले अर्थात गणेश पहिला षटकार भाग्यवंतच्या बॅटमधून चेरन साडे धावसंख्या झपकन नेली 35 नेऊन ठेपली या षटकाराने 35.9 विकेट दमदार सुरुवात 35.9 विकेट चांगली धावसंख्या अजूनही एकही झटका लागला नाही एकही विकेट जर पतन झालं सुस्थितीमध्ये B3 थंडर्स सचिन नाईक इज द ओनर ऑफ द टीम दुसऱ्या बाजूला गेला तर पहिल्यांदा बॅटिंग करताना फिल्डिंग करताना ध्रुवी 11 राजन एरुनेकर एज अ टीम मालक राईट हॅम ओवर द विकेट तिसऱ्या ओव्हर फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंग ताकद मजबूत फेकून दिलं बॅटी डी स्क्वेअर लेगच्या वरून पुन्हा एकदा षटकाराला बॅक टू बॅक दुसरा बॅट मधून भाग्यवंतच्या चेरन दोन दर्जेदार फटक्याने आवाज सुनावली दॅट इज द बेटर इन शॉट आणि धावसंख्या सपकट पोहोचवताना पहिले ओव्हर अतिशय दर्जेदार टाकलं मॅन्डेने पावपोच्या मध्ये फक्त 5 धाबा खर्च केले होते पहिले ओव्हर हाताळण्यासाठी तर ध्रुवी एलोईन कडून सागर शिंदे ओनली 5 रन दॅट इज अ लवली इकोलेन बट सेकंड आणि थर्ड ओव्हर मध्ये खूप धावा खर्च करतायत बी ध्रुवी एलिमेंटचे गोलंदाज पहिले यश शेळके खूपच महागडा 21 धावा तब्बल लो फुलटॉस होती दॅट इज अलाउन द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर दोन शतरक्ष जायला अडवेल आणि तदनंतर चेंडू फेक करेल गोलंदाजाच्या जवळ दॅट इज इझिली सेकंड तालमेल चांगला दोन धावा मात्र खात्यात 3 लगातार षटकार जर डबल घेतले होते इथे 2 लगातार षटकार मारल्यानंतर डबल हा योगायोग म्हणावा लागेल 2 धावा 2 षटकार मारल्यानंतर बॅट्समन भाग्यवंतच्या खात्यामध्ये 2 धावसंख्या पुढे सरकते 43 वर चांगला चेंडू
गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र इथे अंगाला स्पर्श झालाय असं सांगताना वेगळ्या अंदाजामध्ये मिस्टर हॅरी फ्रॉम कल्याण असे पंचायत मुन्ना पठाण त्यांना साथ देताना आपण पाहणार आहोत. शापूर कल असनगाव आणि सचिन कडू रोहनजन तलोजा असे सन्मानित अंपायरचं पॅनल आहे. आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल अंपायर करताना दिसतील वाशिष चॅम्पियन्स लीग 2022 डॅडी चेषकामध्ये. दुसऱ्या दिवसात गोलंदाजा मारकर आहे तुषार शेट्टी. चांगला चेंडू योग्य दिशेने टप्पा टाकला आणि चेंडूनं मात्र वळवलं वळवलं म्हणजे टायमिंग चुकलं होतं. सिंगल जरूर मिळते लेग बायचा इशारा अतिरिक्त धावसंख्येमध्ये ही धावसंख्या जाईल. स्कोर वाढते स्कोर बोर्डती आणि ते सांगताना मंदार पाटील तीन ओव्हरचा खेळ झाले समाप्त. 45 धावा मिनगडी बाद 15 धावांच्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफळकावर चांगल्या स्थितीमध्ये. गुड रन रन रेट सरासरी अतिशय तगडी आहे 45 45. 15 धावांच्या सरासरी धावा काढण्यामध्ये यश मिळाले. पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस हाडल्यानंतर B3 थंडर ओनर ऑफ द सचिन नाईक असे दर्जेदार पाहिले तर खूपच सन्मानाची मान वाढवण्याची डॅडी चषक वाशिष चॅम्पियन्स लीग. तुम्हाला सर्वांचे शिल्पकार स्पर्धेचे राजूजी शिंदे राजू भैया आणि त्यांना साथ देताना त्यांचे बंधू सुरेंदर भैया. अखेरच्या ओव्हरमध्ये सुशांत मोरे बॉलिंग मार्क देत वर्मा हणमरचा ओव्हर आहे समोर खेळण्यासाठी भाग्यवान. गुड शॉट फुल टॉस प्रॉपर टप्पा बोलून चीट करून मस्त पैकी दस्तक घेऊन चेंडूला केलं सरळ पार स्टेटला स्टेट ड्राय 4 रन सूचित केलं जातं. कोणा तरी मात्र पुढे जाणं गरजेचं होतं एकाने बॅकअप करण्याचं गरजेचं होतं जरूर आणलं डेफिनेटली. मिडविकेटचे क्षेत्ररक्षण करताना 23 जर्सी वापरलेले सांगतात का डेफिनेटली एकाला थांबणं आणि एकाला पुढे जाणं तरच हा चेंडू थोपवला डेफिनेटली दॅट इज हे धोरण. फिल्डिंग करताना या गोष्टी मात्र खूप छोट्या वाटत पण मोठ्या असतात. चांगला चेंडू अतिशय दर्जेदार अखेरच्या ओव्हरमध्ये सुशांत मोरे बॉलिंग मार्क दुर्बी 11 कडून चांगला चेंडू. पहिला चेंडू फंबलिंग झाला खराब क्षेत्राचा फटका बसला चेंडू मारला सीमा पार धाडलं बॅट मधून भाग्यवंतने तंदन चेंडू डॉट ग्रेट बॉलिंग यार ही चलाखीची गोलंदाजी. गुडलँड टप्पा पाडणं फिंगर सोर केले आणि चेंडूला मात्र थोडा सावकास गतीनं स्लो वन टाकलं ग्रेट बॉलिंग यार लगातार दोन चेंडू डॉट कमाल करते यार. दुसऱ्या तिसऱ्या मध्ये खोऱ्याने धावा ओढल्या पहिल्या आणि शेवटचं ओव्हर इम्प्रेसिव्ह गुड बॉलिंग बाय सुशांत मोरे बॉलिंग मार अखेरचं ओव्हर जादुई गोलंदाजी डोक्याने टाकणारी गोलंदाजी मोजून मापून टाकणारी इज अ लवली थिंग ऑफ द ब्रेन. ब्रेनचा वापर करताना तारीफ करायला लागेल मजबूर केलाय स्ट्रोक खेळण्यासाठी मजबूर केला. आपटी बॉल सोडलं त्यांना माहित होतं का कोण हुक केल्यानंतर फक्त सिंगल मिळेल. किती विचारपूर्वक गोलंदाजी आहे चांगले विचार आहे मनामध्ये बॉडी लँग्वेज पाहतो बॅटरची त्याच्यानंतर मात्र रिलीज करतोय चेंडू सिंगल मिळते धावसंख्या जमात्र 50 अर्धशतक मात्र लागलं जात आहे. दुसऱ्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करताना बीथी थंडर्स नाव इज कम्प्लीट द 50 रन्स ऑन द स्कोरबोर्ड 50 धावा बिनगडी बाद अंकुश ठेवला मी लंगाम घातला मोठे फटक्यासाठी मात्र स्वातंत्र्य मिळू दिलं नाही. शेवटच्या ओव्हर मध्ये टाकताना गोलंदाज सुशांत मोरे लवली बॉलिंग आहे चौकार खाल्यात त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा मोठा सहभाग होता. क्षेत्ररक्षण जर थोडस विचार करून जर तो चेंडू अडवला असता डेफिनेटली सेव्ह द 2 रन. पाचवा चेंडू सुशांत राईट अमोर द विकेट गतीमध्ये परिवर्तन केलं खाली जागा आहे टप्पा बरोबर हे क्षेत्ररक्षण प्रॉपर आहे योग्य दिशेने त्याला माहित टप्पा मारला नाही दॅट इज अ परफेक्टली बरोबर योग्य दिशेने मागे गेला टप्प्यावर घेतला आणि फिल्डिंग करताना थ्रो फेकली फक्त सिंगल. पाच चेंडू पहिला चौका डॉट डॉट डिक्लेअर 1 आणि पाचवा चेंडू डिक्लेअर सिंगल. अशा बरं पाच चेंडू मध्ये सुशांतने डेथ वरने फक्त 6 धावा खर्च केल्यात व्हेरी गुड जॉब. ध्रुवीसाठी अतिशय लगाम घातलाय मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी तारीफ प्रशंसा व्हायलाच पाहिजे. गुड बॉलिंग यार गुड सटीक अँड लाईन अँड देन राईट अम राऊंड द विकेट ओहो कमरेच्या वर ते पाहिलं स्वेअर लेगच्या अंपायर मिस्टर हॅरी
आणि मुख्य अंपायरने नो बॉल, कमरेच्या वेस्टच्या पुढे घातक चेंडू बीमर, नो बॉल ही चूक झाली. शेवटचा चेंडू अति घाई संकटात नाही, तोलून मापून मस्तपैकी स्लोवनचा वापर करत होता आणि शेवटच्या चेंडूवर कुठेतरी प्रयोग करायला गेला, प्रयोग अनसक्सेसफुल. प्रयोग केला तो मागात पडला मी म्हणे, नो बॉल प्लस दोन दोन अपरके तीन धावांनी स्कोर वाढला जाते 54 वरती. बी थ्री थंडर्स बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर एकही गडी बाद झालेला नाही, परंतु चांगले चेंडू याच्याबरोबर पाच चांगले राहते गोलंदाज सुशांत मोरेने. अखेरचा चेंडू या ओव्हर मधला, अखेरच्या ओव्हर मधला चांगला चेंडू, किती सुरेख चेंडू, कारण पाच चेंडू नियत म्हणून टाकले, दुसरी धाव घेण्याचा पहिला फलंदाज शेवटच्या चेंडूवर धावचित बाद. धाव मात्र मिळणार फक्त एक, एक धाव येते शेवटच्या गडी बाद होते पहिला धावच्या जोरामध्ये धावसंख्या लावली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना बी थ्री थंडर संघाने 56 अब तक 56 टार्गेट सेट द्रिवी 11. चला दुसरी मॅच गोल्डन इगल आणि डबल ए वॉरियर्स. कॅप्टन प्लीज फॉर द टॉस, टॉस साठी मी विनंती करतोय. डबल वॉरियर्स कॅप्टन अँड कॅप्टन गोल्डन इगल पवनदीप सिंग आणि डबल वॉरियर्स कॅप्टन प्लीज फॉर द टॉस, कारण एक इनिंग झालेली आहे. एक इनिंग मध्ये आम्ही एक इनिंगच्या ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस घेते, तब्बल 15 मॅचेस आज खेळवायचे आहे, त्यासाठी आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो संपूर्ण टीमकडून. आज आम्हाला सहकार्य करा, ही नम्रतेचे एम्बल रिक्वेस्ट ऑल ऑफ द टीम ऑफ द वॉशिंग चॅम्पियन्स लीग, प्लीज कोऑपरेट टुडे बिकॉज द 15 मॅचेस प्लेइंग खेळवायच्या आहेत आज. अतिशय दर्जेदार असं आयोजन प्रगती मित्र मंडळ आयोजित वॉशिंग चॅम्पियन्स लीग 2022 डॅटी चषक 2022 स्पर्धेचे सर्वे सर्वात शिल्पकार प्रणेते राजूजी शिंदे राजू भैया आणि त्यांना साथ देताना त्यांचे बंधू सुरेंद्र भैया सुपबल्या. पहिल्याच मॅचमध्ये काल पहिला दिवस आपण 50 पाहिली, विनय मेरा ते अर्धशतक अतिशय लाजवाब लावताना आकर्षित केलं. त्यांना माझं पाच चेंडूमध्ये पाच षटकार माझ्या किमेरा केली दिनेश गुप्ता, लवली ओळीने पाच षटकार मारले, एक खासियत होती. काल बऱ्याचशा मॅचेस दिलचस्प झाल्या. एपॉल ए दोन ग्रुप आहेत, एक ग्रुप आणि बी ग्रुप. काल ए ग्रुपच्या बऱ्याचशा मॅचेस पाहिल्या, आज बी ग्रुपच्या संपूर्ण मॅचेस आपण खेळणार आहोत. तब्बल 15 मॅचेस ही सजलेली रंगलेली अँड दॅट इज अ सुपर डुपर प्रीमियर लीग, व्हेरी फॅन्टॅस्टिक प्रीमियर चॅम्पियन्स लीग, वॉशिंग चॅम्पियन्स लीग 2022 हा थरार, चित्त थरारक सामन्याची अपेक्षा आहे आज. मुन्ना पठाण शापूर असनगाव अंपायर सचिन कडू रोहन जंगाव तलोजा आणि मिस्टर हरी कल्याण डान्सिंग अंपायर, डिमांडेड अंपायर, बरेचशी मागणी आहे मिस्टर हरीला. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच गोल्डन इगल कॅप्टन अँड डबल वॉरियर्स कॅप्टन प्री फॉर द टॉस. सेकंड मॅच पहिल्या इनिंग मध्ये खेळताना आपण पहिले टॉस हरल्यानंतर अर्थातच बी थ्री थंडर्स सचिन नाईक जो ओनर त्याच्या विपक्षात खेळताना ध्रुवी 11 काय ओट टाकलं पहिलं, अतिशय फक्त पाच धावा खर्च केले होते पहिल्या इनिंगच्या पहिले ओट टाकताना गोलंदाज ध्रुवी 11 सागर शिंदेने. तर महेश शेळकेने धावा खूप खर्च केल्या, 21 धावा तब्बल दिल्या. त्याच्यानंतर तुषार शेट्टी हे मागड पडताना 21 धावा खर्च केल्या, तब्बल 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 40. त्याच्यानंतर सुशांतने चांगला प्रयत्न केला, शेवटचा चेंडू तो टाकताना नोबॉल ठेवला आणि त्याचाच मात्र प्रायचित्त भोगायला लागलं, कारण त्यानंतर आला नोबॉल प्लस 2 धावा आणि वाईट प्लस 1 रन आउट म्हणजे तब्बल 4 धावा. असे 10 धावा खर्च करताना एकमेव जी विकेट मिळाली ती सांघिक होती धावचितच्या रूपामध्ये. एक बडे धावा लावल्या 55 अब तक 56 टार्गेट सेट करत केलं गेलं पहिल्या मॅचमध्ये केलं गेलेलं आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे. खूप वेळ होतोय पठाण साहेब,
आमच्या बाजूला आहेत शापूर आसनकर, खूप अनुभवी असे अंपायर तुम्हाला सांगतात या पर्यंत जो वेळ खर्च होतोय तो वेळ खर्च झाला तर फटका बसू शकतो डेफिनेटली मुन्ना पठाण. मी सहमत आहे आपल्या या गोष्टीबद्दल. चला स्पीडअप करा मित्रांनो. चला स्पीडअप करा. मिस्टर हॅरी जे अंपायर आहेत डान्सिंग अंपायर, यांना माझे खास करून विनंती असे ना त्यांना साथ देताना सचिन कडू रोहनजनगाव तलोजा अपतक चक्र 56th द बिन आणि त्यांना उत्तर देण्यासाठी जेपी पॅनलचे तिन्ही पंच आहेत. जय पवार खूप अतिशय दर्जेदार खेळाडू आणि अंपायर जय पवार पॅनलचे आहे. जय पवार जे पी पवारचे हे पॅनलचे अंपायर तिने आहेत. खूप नाव आहे या पॅनलचं जे पी पवार. हा आधार सांगितलंय एक मोठा खेळाडू पण त्याच्यानंतर खेळल्यानंतर त्यांनी अंपायर क्षेत्र निवडलं. पहिल्या ओव्हर मध्ये जाऊया. मॅच मध्ये काय 56 धावांचा कॅपसेक विथ द बॉलिंग मार इज कमिंग बॉल टू द प्रशांत गोडसे. ये शेळके यांना प्रशांत गोडसे ना फर्स्ट त्यांना शॉर्ट ऑफ द बॅकफुटवर जाताना जागा बोलणे त्याला हलक्या त्याने फक्त ढकलून दिलं होतं. स्टेअर केलं होतं बॅकफुट ऑफ द स्क्वेअर ऑफ द पॉईंट. सिंगलने खातं खोलते. दोन धावाने मात्र फमलीन जाणं खातं खोलत पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र सिंगल होतं ऑफसाईड ऑप्शनला मारा करता बॅकफुटवर जाताना त्याला दिशा दिली बॅकफुट पॉईंटच्या ठिकाणी. सिंगल घेतली खातं खोललं 56 धावांचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय गोल्डन ईगल अँड डबल ए वॉरियर्स बोथ कॅप्टन हॅम्बेल रिक्वेस्ट फॉर द टॉस. अतिशय दर्जेदार देखणी असे स्पर्धा वाशिष चॅम्पियन्स लीग डॅटी चषक. ॲप ट्रॅकचा जास्त फायदा उठू शकला नाही. जंप मारलेली होती पण जंप मारताना बॅट थोडीशी खाली गेली टायमिंग चुकलं. शॉर्ट स्पेडला खातं खोलताना सिंगल घेतली धावसंख्या टब्बल जाते 2 वरती. लक्ष आहे 56-4 ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये टाकण्यासाठी कॅपसेक द बॉलिंग मार फ्रॉम द बी थ्री थंडर्स कडून बॉलिंग मार कॅपसेक द बॉलिंग मार मॅन्डेटरी पावरचं एकमेव षटक हाताळताना ॲप ट्रॅकवर नो प्रॉपर टायमिंग दोन्ही म्हणजे ह्या ट्रॅकवर चेंडूर संधी होती. संधी दिली असताना मात्र त्या संधीचा फायदा घेऊ शकला ना दोन्ही फलंदाज. खूप मोठे फटके येणं स्वाभाविक होतं. चूक झाल्या होत्या मी म्हणेन केप सेकंड कारण टप्पा जवळ जर ह्या ट्रॅकच्या थोडासा मात्र अजून त्याने अखूट ठेवला होता. जी पेस होतो पेस नव्हतं. संधीचा फायदा उठू शकले ना दोन्ही फलंदाज प्रशांत आणि यश बॉलिंग मार राईट आर्म मोर द विकेट. हा चेंडू योग्य होता. गुडलेन टप्पा पण चेंडूला आत आणला मजबूर केलं ढकलून नेण्यासाठी. सिली मिडॉपला ढकलून देईल सिंगल घेतले. सिंगलने जास्त नुकसान होणार नाही. जी किमया केली होती पहिले ओढ टाकताना खास करून ध्रुवी 11 कडून सागर शिंदेने तसं षटक लाजवाब यार अतिशय देखणं षटक नपितिली गेंदबाज सटीक लाईन लाईन देतो अक्षरशः जखडून ठेवले दोन्ही फलंदाजांना. बीती थंडर्स कडून बॅटिंग करताना आपण पाहिलं तर प्रशांत गोडसे आणि यश शेळके राईट आर्म ऑफ द विकेट ग्रेट बॉलिंग यार. टप्प्याचा अंदाज येऊ दिला नाही. ही खुशारी होती हुशार होती गोलंदाजीची कौशल्य दाखवलं या गुणवर लपली बॉलिंग यार. डेफिनेटली सांगू शकत मग चेंडूला मात्र आत आणण्याची मात्र करामात केली होती या गोलंदाजाने. गुड बॉलिंग आहे. धावसंख्या फक्त 4 वर आहे. 14 धावांच्या सरासरी धावा करणं गरजेचं आहे. रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच टुडे द फर्स्ट मॅच ध्रुवी विपक्ष बीथी थंडर्स. पिचा करताना बीथी थंडर्स पहिले ओढ टाकताना गोलंदाज ओहो इथे लेग स्टंपला पिचिंग झाला ते पाहिला मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर व्हाईटचा इशारा. 110 धाव मात्र मिळते पहिल्यांदा या ओव्हरमध्ये. पहिल्याने जे 4 चेंडू केफ सेकने टाकले अतिशय दर्जेदार टाकले. त्या 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले फक्त आणि फक्त 5. राईट आर्म ओवर द विकेट कॅपसेक द बॉलिंग मार्क ग्रेट शॉट यार अवे फ्रॉम द बॉडी दर्जेदार फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा देखना फटका बॅट मधून आला. फलंदाज प्रशांत व्हॉट अ लवली कम्प्लिटली जो चेहरा होता बॅटचा खुला केला आणि दिशा दिला इनसाइड हलकासा रूम घेत डीप एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट यार कडक शॉट. ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा बिन गडीबाद 9 विदाउट लॉस 56
अब तक 56 धावांचा टार्गेट आहे. चला गोल्डन ईगल्स कॅप्टन पवनदीप सिंग होणार. प्लीज सेंड युअर कॅप्टन फॉर द टॉस अलॉंग विथ डबल ए वॉरियर्स. नेक्स्ट मॅच आहे, टॉस अजून झालेला नाही, टॉस करणं गरजेचं आहे मित्रांनो. तब्बल 15 मॅचेस आज खेळवायच्या, पूर्ण करण्याचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यासाठी वेळ कमी पडू शकतो, त्यासाठी सहकारची भावना आपल्या समोर आम्ही ठेवते, ते सहकार्य करावं. प्लीज कोऑपरेट टुडे. 15th मॅचेस पूर्ण करायच्या मित्रांनो. आणि मॅच क्रमांक पहिला टार्गेट आहे, पहिल्या ओव्हरची समाप्ती. 9 धावा खर्च केला केपसेकने. पहिला ओव्हर घेऊन आलो तर गोलंदाजी टाकण्यासाठी बी3 वॉरियर थंडर्स करून गोल्डन ईगल कॅप्टन अँड कॅप्टन डबल वॉरियर्स. प्लीज ॲज अर्ली एज पॉसिबल फॉर द टॉस. बॉलिंग क्रमांक 2 परवेज अहमद. शॉट ऑफ गोल्डन टप्पा पडला तर बॅकफुटवर गेला आणि त्याला स्टॉप हँडलने ऑन ड्राय केला. दुर्वरून होतं फिल्डिंग क्षेत्रशेखरदाना ऑन लॉंग ऑन ओव्हरून फक्त सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. डबल फिगरमध्ये 10 बिनगडी बाद. दुसरं ओव्हर प्रगती पथावर गोलंदाजा मार्गवर परवेज अहमद बीती थंडर कडून. इथे आपल्यापेक्षा खूपच बाहेर उंची घेतलेला अपटी बॉल सोडतो. दोन्ही अंपायरने एक साथ इशारा दर्शवला वाईड बॉलचा आणि एक ताकीद दिली, डोंट बी अटेम्प्ट ऑन द सेकंडमध्ये असा प्रयत्न केला तर डेफिनेटली आमचा निर्णय काय असेल, आंतरराष्ट्रीय नो बॉल. इथे मध्ये स्वेल लेग प्रॉपर हिट बेहतरीन शॉट ला जबा फटकाना ओढलं आणि फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगला. व्हॉट अ शॉट यार चेरन. या फटक्यांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. जीत हासिल करायची असेल तर ध्रुवी 11 साठी हे प्रॉपर फटके आहेत. ध्रुवी 11 पिछा करताना 56 धावांचा आतापर्यंत स्कोर पाहिला तर तब्बल 17 धावा आहेत. गुड शॉट, प्रॉपर हिट केलं बॅटमधून तडाखाला. आवाज आला प्रशांत गोडसे, एक चौकार लाजवाब एक्स्ट्रा कवर. त्याच्यानं शॉर्ट ऑफ लाईनला जो चेंडू होता, शॉर्ट ऑफनं मात्र शॉर्ट ऑफ बूल करताना त्याला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगला. अशा दोन चेंडूमध्ये 10 धावा, कडक बॅटिंग. विराटा मात्र बदललाय, ज्या पहिल्यांदा सिंगलवर भर दिला सेट झाला, नजर बरोबर आली बॉलवरती, त्यानंतर मात्र आक्रमण. गुड, हे चेंजेस चांगले आहे बॅट्समनचे. लेग स्टंपच्या बाहेर इशारा दर्शवताना हे आहेत सचिनजी कडू, रोहनजन तलोजा इशारा केलाय, विचारलं पण त्यासाठी मात्र स्पष्ट बॅट्समनच्या कुठेतरी अंगाला लागले का, वादावत करू नका. डेफिनेटली विचारायला सांगेल, त्यानंतर मात्र बॅट्समनने मात्र स्पष्ट नकार दिला, नो टच टू अवर बॉडी. त्यांना मग जेंटलमॅन क्रिकेट दाखवताना परवेज अहमद अंद बोलिंग मार राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू टाकला. येस आदरणीय संजीवजी चौगले, आपलं सरचं स्वागत आहे. वॉशिप बॉईज वॉशची याचे सर्वे सर्व आहेत. संजीवजी चौगले आपण या, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करीत. वॉशिप चॅम्पियन्स लीग 2022 लॅटी चषक, फटका चांगला आहे. नोलँडमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण करताना एल फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहज करत्या पूर्ण करताना बॅट्समन आहे एवढ्या स्ट्राईकवरती यश खात्यात 2 धावा. 2 बढोतरी मिळते तब्बल 21. टार्गेट 56 धावांचा आहे. बडे दिलचे स्वागत आहे संजयजी चौगले. वॉशिप चॅम्पियन्स लीग डॅडी चषक स्वागतम सुस्वागतम. बॅकफुट वरताना इथे मैदानाच्या आतमध्ये सब आणि इथे सब डिसमिसल. पहिला फलंदाज बाद, पहिली विकेट अर्जित केली परवेज अहमदच्या या गोलंदाजाने. गोलंदाजी टाकताना या वेळेला बी3 थंडर्स कडून फलंदाज बाद यश शेळके बॅक इन टू द पेवेलियन. 1-5 धावसंख्या काढून नावावर परतलाय तंबूच्या आसरेला. पहिला झटका बसलाय. 56 धावांचं टार्गेट चेस करतात ध्रुवी 11. एक गडी बाद 21 धावा. दुसरं ओव्हर प्रगती पथावर 5 चेंडू आतापर्यंत परवेज अहमदने टाकल्यात. पहिली सफलता अर्जित केली, पहिली विकेट काढून दिली टीम बी3 थंडर्स. सचिन नाईक एका बाजूला पाहिलं तर बी3 थंडर्स आणि ध्रुवी 11 आहेत ओनर राजनजी एरुणेकर. असा पहिला मॅच.
चला डबल ये वॉरियर्स आणि गोल्डन ईगल कॅप्टन टॉस साठी या टप्पा पडल्यात एक एक मध्ये उसळी घेतली कुठल्या टप्पा होता चांगला चेंडू ओवरची झाली समज दोन ओवरचा खेळ समाप्त झाला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 56 धावसंख्येने टाकणारा उत्तर देताना प्रत्युत्तर देताना स्कोर आहे एक गडी बाद 21 धावा येणार चेंडू 12 चेंडू मध्ये 35 12 गेंदे 35 12 गेंदे 35 रन 12 बॉल्स नीट 35 आहे थरार आहे देखणे पण तुम्हाला सर्वांची लाडकी ही स्पर्धा या स्पर्धेचे प्रणेते आहेत राजूजी शिंदे राजू भैया आणि त्यांचे बंधू सुरेंद्र भैया प्रगती मित्र मंडळाला प्रेझेंटेड वॉशी चॅम्पियन्स लीग सीझन 3 दुसरा दिवस पहिली मॅच आपल्या भेटीला आहे पहिल्या 4 ओव्हरमध्ये खेळताना एक गडी बाद 55 धावा स्कोर बोर्डवर लावल्या बीथी थंडर्सने आणि टार्गेट सेट केलं 56 त्यांना उत्तर देताना यावेळेला ध्रुवी 11 स्कोर आहे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 येणार चेंडू 12 चेंडू मध्ये बनवायचे 35 पॉइंटला आहे एक डीप एक्स्ट्रा कव्हर सिली मी एक सिली मी डाऊन आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ 12 चेंडू 35 फुल टॉस पहिला दिशा दिली डीप कव्हरला आहे क्षेत्ररक्षण दूरवरून फील्ड करे सिंगल मिळते स्ट्रोक वरती आता मात्र वेगळं रूप जो गिअर आहे गिअर 2-3 मध्ये चाललेल्या गाडीला झपकण न्यायला लागेल टॉप गिअर मध्ये चला टॉस साठी बऱ्याच वेळा राजूजी शिट्टे आम्ही विनंती करतोय परंतु टॉस साठी अजून येत नाहीये तर पेनल्टीला समोर जायला बोथ ऑफ द टीम गोल्डन ग्रेट शॉट यार प्रॉपर हिट ए बीट डेली ज्याने नुकतंच आम्हाला सांगितलं राजेश शेट्टी का लवकरात लवकर बोलव लगेच बॅट्समनने योग्य सांगितलं राजेश शेट्टी तुम्ही बरोबर म्हणता कारण वेळ कमी आहे 15 मॅचेस आहे त्याचे टॉस साठी या गोल्डन ईगल आणि डबल ए वॉरियर्स प्लीज बोथ ऑफ द कॅप्टन फॉर द टॉस षटकाराला योग्य वेळेला धावसंख्येला आकार दिला 28 वरती लास्ट शॉट यार व्हॉट अ शॉट यार दॅट इज अ लवली स्टाईल ऑफ द एपी डी ब्रस संजयजी चौगले यांचे शुभ हस्ते हा टॉस होईल एकत्रित आणण्याचं संपूर्ण जे सेक्टर आहेत आसपास आहे त्यांना एकत्र आणण्याचं त्याला प्रेम देण्याचं तिथे शांतता प्रसारित करण्याचा एक मुख्य उद्देश आहे स्पर्धेचा या संजयजी चौगले यस आणि लंगोटी मित्र आहेत आमचे सुरेंद्र भैयाचे संजयजी चौगले यस यस सुपर अशी जोडी आहे सुरेंद्र एस आणि एस पर संजय टॉस सुपर शॉटर अतिशय नेतृत्व फटका व्हॉट अ पॅडल स्वीप जबरदस्त फटका होतं मात्र टायमिंग नव्हतं षटकार चौकाराला त्यानंतर मात्र इथे या चेंडूवरती वाईट टाकल्यानंतर सिंगल 12 चेंडू 35 दमाची आवश्यकता 2-3 आतापर्यंत जे चेंडू झालेले आहेत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात अजमल शेखने 13 स्कोरवरी 34 धावा आहेत आणखीन जिंकण्यासाठी 8 चेंडू 22 धावा टॉस होते संजयजी चौगले साहेब आहेत सुरेंद्र भाई आहेत त्यांचे शुभ हस्ते गोल्डन ईगल आणि डबल वॉरियर्स सेकंड मॅचचा टॉस राईट अमोर द विकेट 8 चेंडू आणि 22 धावापर्यंत चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र घुटमळून सावकाच गतीने गेला येथे कव्हर पॉईंटच्या ठिकाणी 30 यार्डमध्ये टायमिंग नव्हतं 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 7 गेंदे 21 रन हे बनवायच्या जिंकण्यासाठी ध्रुवी 11 विपक्ष खेळताना बीथी थंडर्स बॉलिंग मार्कवर अजमल शेख टाक आलाय वाणीमध्ये चांगला होता बॅटमधून क्षेत्ररक्षण फंबलिंग झालं तर संधीचा फायदा घेतला खूप खराब क्षेत्ररक्षण 2 धावा मिळत आहेत शेवटच्या चेंडूवर समीकरण बदललं जाईल गोल्डन ईगल पवनदीप सिंग इज अ ओनर याच्या टीमच्या फिल्डिंग चूज द फील्ड फर्स्ट राजू शेट्टी इज द कॅप्टन ऑफ द गोल्डन ईगल नो इज फायटर फायटरची भूमिका अतिशय महत्वपूर्ण निभावेल राजू शेट्टी दर्जेदार फलंदाज आहे त्याची फलंदाजी पाहायला मिळेल इथे होत आहेत 3 ओव्हरचा खेळ समाप्त 3 ओव्हर मध्ये धावा आहेत 37 येस प्लेइंग 11
ही लिस्ट येथे पोचणे अनिवार्य आहे. मॅच चालू होण्याच्या पहिला चेंडू पडण्याच्या अगदी प्लेइंग 11 खेळाडूंची यादी आमच्या कुंभॉक्समध्ये अर्थातच मंदार पाटील आहे स्कोरच्या भूमिक तिथे मग सपूर्त करावा लागेल. 7 चेंडूचा खेळ सिलेक्ट, 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी ध्रुवी 11 समीकरण 19 धावा, 7 चेंडू 19 धावा. गुण ताळकेमध्ये जर आपलं अकाउंट ओपन करण्याचं असेल गुणांचं तर सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावा. समोर फलंदाज विजेंद्र जो खेळतोय 2-2 अखेरच्या ओव्हरमध्ये दीप शहा द बलिंग मार निर्णायक ओव्हर घेऊन बीती थंडर्स सचिन नायक ओनर आहे तर राजन इरुणेकर द ओनर ऑफ द ध्रुवी. पहिला चेंडू हवेत, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. पहिल्या चेंडूवर झेल सोडला, झोल सोडले का मॅच सोडेल हे मात्र दाखवावं लागेल कारण बरेचसे फलंदाज झेल सोडल्याने अतिशय घातक असतात. 5 चेंडूचा खेळ सिलेक्ट, 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 17 धावा. आणि काल विनय मेराचा पहिल्या चेंडूवर झेल सोडला, ओत्याचं नव्हतं करून गेला विनय मेरा अर्धशतक ठोकून सामना उद्ध्वस्त. 5 चेंडू 17 राईट ऑफ मोडतो की हॅप्रॅक पर प्रॉपर टायमिंग टायमिंग करू देऊ शकला एवढा चेंडू मध्ये जलगती नाला बॅटवर छातीवर शॉर्ट ऑफ पुल ऍब्सुल्युटली नो टायमिंग. गुंडमाना सिंगल मिळते, 4 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. आणि फलंदाजा जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार 2 चौकारांची आतिषबाजी केले आघाडीला येतात प्रशांत गोडसे तोच समोर आहे. 11 चेंडू आणि 25 धावसंख्या खेळतोय प्रशांत गोडसे. 4 चेंडू 16 धावा, 4 बाउंड्री किंवा 2 षटकार ग्रेट बॉलिंग यार. दरारा निर्माण करणारा व्हाईट यॉर्क, ग्रेट सुपर्ब यार. हे चेंडूची अपेक्षा नसेल कारण या अगोदर 2 चेंडू टाकले त्यामध्ये हा गतिमान चेंडू आढळला नाही. व्हॉट अ लवली परफेक्टली बुंदा ऑफ साइड ऑफ स्टंप, कडक बॉल यार, सुपर्ब बॉलिंग बाय दीपशा. कडक पॉइंट आहे, डीप एक कव्हर पॉइंट आहे, लॉंग ऑन लॉंग अप आहे, डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. हे क्षेत्र सीमा रिशेल लगत 3 चेंडू 16 ग्रेट बॉलिंग यार, योग्य दिशेला गुड कॅप्टनशिप बाय बीती थंडर्स. बराबर योग्य वेळेला दीपशाला आणलं, काय गोलंदाज इम्प्रेस केलाय. एक कडक टाकला ऑफ साइड ऑफ स्टंप यॉर्क, त्याच्यानंतर गुडलँडर टप्पावर उचली घेतली, खांद्याचा हलक्यासा उपहार केला अँड राइज द बॉल. 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. सामना जवळजवळ हातून निसटत चाललेला मी म्हणेन. ध्रुवी 11 पहिला मॅच, 2 चेंडू 14, 2 गेंदे 14 रन. दीपशा कमजिंग बोर्ड राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ पुल जरूर केलं पण मैदानाच्या आत. ग्रेट यार, तारीफ करतो या फिल्डरची. झेल सुटलाय पण काय कपिल देव निकन्स ज्यापर्यंत सर विवन रिसेट्स 1983 त्या अंदाजामध्ये गेला होता. कपिल देवचं थोडंसं मात्र दूर होते पावलं, तब्बल 15-20 पावलाने गेलं होतं आणि तिथेच मात्र वेस्ट इंडियनला लोलवलं त्या कपिल देव निकन्सच्या झेलाने. अँड फर्स्ट टाइम द चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड कप ऍट लॉर्ड्स. 1 चेंडू आणि 12 धावा. दीपशा फुल टॉस अलाउंड द कार्पेट, डीप मिडविंग क्षेत्रक्षण आहे, फंबलिंग झाला खराब. रन रेट साठी या धावा मित्रांनो खूप महत्वाच्या आहेत, डोंट बी यासाठी हलक्याने घेऊ नका. या अतिशय रन रेट साठी तुम्हाला खूपच मागात पडतील. या 4 धावा होत आहेत, सॉरी म्हटलंय जरूर माणसाकडून चुका होतात, फिल्डरकडून चुका होता अपेक्षित आहे. 48 तब्बल या मॅच हारली 8 या धावसंख्येने.